आमच्यासारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची सामाजिक अवहेलना करणं, बदनामी करणं, कायद्याचा धाक दाखवणं आणि आमच्या लोकशाहीनं आणि आम्हाला घटनेनं दिलेलं आमचं स्वातंत्र्य बोलण्याचं आणि लिहिण्याचं हे अमान्य करणं हे रुपाल चाकणकरांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. त्यांनी त्या पदाची गरिमा अशा पद्धतीनं त्या घालवत आहेत. म्हणून आमची आज ह्या माध्यमातून एकच सांगणं आहे की अशा पद्धतीनं मी आज या विषयाला वाचा फोडलेला आहे. पण याच्या पाठीमागे गेल्या 2-3 वर्षामध्ये रुपाली चाकणकरांनी आम्हाला कालपासून अनेकांचे फोन मॅसेज येत आहेत की त्यांनाही अशा पद्धतीनं नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त तुमच्या भूमिकांना विरोध केला, प्रश्न विचारला. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं, लोकप्रतिनिधींच्या भूमिकेला विरोध करणं, जसं तुम्हाला समर्थन करतात तसे विरोध करणारे असतात. लोकशाहीमध्ये समर्थक असतो तसा विरोधक असतो एवढी साधं गोष्ट जर रुपाली चाकणकरांना समजत नसेल आणि एवढी जर वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे नसेल आणि परिपक्वता नसेल तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं अशी आमची भूमिका. मी राज्य महिला आयोगाची 7वी अध्यक्ष आहे. माझ्या अगोदर ज्या अध्यक्ष सगळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्याच्यामुळे माझ्याबद्दलचा विषय नवीन नाही. दुसरी गोष्ट, राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून गेली 2.25 वर्षामधून आम्ही 24,000 केसेस निकालात काढले. मी स्वतः दिवाणी न्यायालय चालवते. राज्य महिला आयोग हे नाव आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. गेले 2.25 वर्षामध्ये मेळघाटासारख्या आदिवासी भागापर्यंत, पाड्यांपर्यंत, वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन आयोगाने काम केलं. 33 जिल्ह्यांमध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून जागच्या जागी निकालात काढलेल्या केसांची संख्या 1.5-2 लाखाच्या वरती आहे. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगचा अवेअरनेसच्या कार्यक्रमाच्या बाबत सर्वप्रथम सायबरच्या माध्यमातून गुन्हेगारी उघड करत असताना बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या ही आयोगाने उघड केली आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला. अख्खाती देशामध्ये असलेल्या महिला आणि युवतींची सुटका राज्य महिला आयोगाने राज्यात प्रथम केली आणि गेल्या दिवाळीमध्ये 7 मुलींना पुण्यातल्या आणि युवतींना महाराष्ट्रात परत घेऊन आलो.